सगळ्यात पहिली गोष्ट काय, तर झोप कशी घ्यावी. उन्हाळ्यामध्ये दिवसभर गरम वातावरण असतं आणि म्हणून इतर वेळेस आम्ही सगळ्या पेशंटला सांगतो दुपारी अजिबात झोपू नये. पण ग्रीष्म ऋतूमध्ये बाहेर ऊन आहे आणि आपण कार्यरत राहिलो तर शरीरातलं पाणी अधिक बाहेर पडतं आणि म्हणून दुपारी 1 ते 1.5 तास झोप घ्यायला काहीही हरकत नाही. नमस्कार, मी वैद्य विनेश चंद्रकांत नगरे. वातावरणातील बदल शरीराला उपकारक का अपायकारक हे आपण पाहून त्यानुसार ऋतुचर्या किंवा दिनचर्या ठरवणं अत्यंत आवश्यक असतं. नुकताच वसंत ऋतू संपला आणि मार्च एप्रिल मे हा आपल्या डोळ्यासमोर उन्हाळा येऊन उभा ठाकला. आता या उन्हाळ्याचा सामोरं आपण कसं जायचं आणि सामना कसा करायचा यासाठीचा हा आजचा विशेष भाग, म्हणजे ग्रीष्म ऋतुचर्या कशी पाळावी यासाठी. उन्हाळ्यात काय घडतं, जमीन तापते, शरीर तापतं, सगळ्या ठिकाणचं पाणी उडून जायला लागतं आणि पुनर्निर्मितीसाठी एक विशिष्ट चेतना शरीराला किंवा सगळ्या धरतीला दिली जाते, झाडांना दिली जाते. त्याच्यानंतर मग पावसाळा येतो आणि संपूर्ण जमीन शरीर आपलं त्या ऋतूने न्हाऊन निघतं. पण ते येण्यापूर्वी आत्ताचा हा ऋतू आपण जर सांभाळला तर नक्कीच आपल्याला उपकारक होऊ शकतो. पाहूयात तुम्ही या ऋतूमध्ये काय घडतं. एकतर ऊन वाढल्यामुळे हातापायांची जळजळ, डोकं दुखणं, उलट्या होणं, जुलाब होणं अशी विविध गोष्टी घडतात. याचं कारण ऋतूनुसार आपण आपल्या जगण्यामध्ये बदल करत नाही आणि हे जर बदल केले तर याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. आजच्या या भागामध्ये आपण अतिशय सोप्या गोष्टींचा विचार करणार आहोत. ग्रीष्म ऋतुचर्या म्हटलं तर आयुर्वेदानुसार जवळपास 1/4 ते 1.5 तासाचा एपिसोड होईल. पण आपल्यासाठी काही सोप्या गोष्टी आणि टिप्स मी आज देणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट काय, तर झोप कशी घ्यावी. उन्हाळ्यामध्ये दिवसभर गरम वातावरण असतं आणि म्हणून इतर वेळेस आम्ही सगळ्या पेशंटला सांगतो दुपारी अजिबात झोपू नये. पण ग्रीष्म ऋतूमध्ये बाहेर ऊन आहे आणि आपण कार्यरत राहिलो तर शरीरातलं पाणी अधिक बाहेर पडतं आणि म्हणून दुपारी 1 ते 1.5 तास झोप घ्यायला काहीही हरकत नाही. फक्त जेवण झाल्यानंतर 1.5-2 तासांनी झोप घ्यावी ही फार महत्त्वाची. रात्रीची झोप लवकर सुरू करावी. याचं कारण उन्हामुळे शरीर तापलेलं असतं, मन शांत झालेलं असतं, अशा वेळेस लवकर झोपलं आणि लवकर उठलं तर फायदा होतो. याचं कारण जरी दिवसभर ऊन असलं तरी रात्री छान थंड हवा असतो. सकाळी लवकर उठलं 5-5:30 आणि जर त्या थंड हवेत बाहेर पडलं तर शरीराला आल्हाददायक फील येते आणि ह्या आल्हाददायक फीलमुळे दिवसभर ताजंतवानं वाटतं आणि म्हणून झोप या प्रकारे घ्यावी. झोपेबरोबरच सकाळी उठल्यानंतर हलका व्यायाम करावा. खूप जास्त स्ट्रेसफुल व्यायाम करू नये. याचं मुख्य कारण ताण देणारा व्यायाम केला, खूप घाम येणारा व्यायाम केला तर थकवा जाणवतो. आदान काळातला हा ऋतू ग्रीष्म ऋतू शरीराचं बळ हळूहळू कमी करत असतो. अशावेळी बळ कमी होणार नाही याची काळजी सतत घ्यावी लागते आणि म्हणून व्यायाम तर करायचा आहे, शरीराला आल्हाददायक वाटावा असा प्रयत्न करायचा आहे, पण तो व्यायाम शरीराला हानिकारक होऊ नये याची देखील काळजी घ्यायला लागते. आणि म्हणूनच योगासनं, सूर्यनमस्कार, प्राणायाम हा व्यायाम जास्तीत जास्त करावा. योगासनांबद्दल एक व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, सूर्यनमस्काराचा व्हिडिओ देखील आपण टाकलेला आहे. प्राणायाम तुम्ही घरच्या घरी नक्की करू शकता, त्याचा देखील आपण एक छोटा व्हिडिओ म्हणून आपल्यासाठी टाकूयात. हलका चालण्याचा व्यायाम देखील करावा, मुद्दाम भरभर चालण्याचा प्रयत्न करू नये. मात्र ज्यांना व्यायामाची अगदी नियमित सवय आहे त्यांनी त्यांचा नियमित व्यायाम चालू ठेवला तरी चालू शकतो. व्यायाम नव्याने चालू केला आणि खूप स्ट्रेसफुल केला तर मात्र याचा त्रास उन्हाळ्यात होऊ शकतो. त्यामुळे व्यायाम करताना ही काळजी घ्यावी की शरीर लवचिक राहणं, शरीर ताजंतवानं राहणं आणि व्यायाम सकाळच्या पहाटे वेळेत करणं हे अत्यंत गरजेचं आहे. सूर्योदयापूर्वी तुमचा व्यायाम संपला पाहिजे. आता पहा, आज आहे मार्च आणि आजचा सूर्योदय आम्ही पाहिलाय 7:15 झालेला आहे, पण हळूहळू हा सूर्योदय 6:45 व्हायला सुरुवात होईल आणि म्हणूनच सूर्योदयापूर्वी उठून तुमचा व्यायाम संपलेला असेल तर तुम्हाला व्यायामाचा अत्यंत चांगला फायदा होऊ शकेल. आता आपण झोप आणि व्यायाम याबद्दल पाहिलं. आता त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, उन्हाळ्यात शरीरातलं पाणी मोठ्या प्रमाणावर उडून जात असतं. अगदी तुम्ही काहीही हालचाल केली नाही, एका जागी बसून असलात तरीही पाणी उडून जातं. ह्याची 3 प्रमुख कारणं, 1 ऋतू, 2 तुम्हाला फॅन किंवा एसीची सवय लागलेली असते. फॅन आणि एसीच्या हवेमुळे जास्त गारवा निर्माण होऊन शरीरातलं पाणी जास्त उडून जातं. त्यामुळे फॅन लावताना देखील 1 किंवा 2 लावावा, उगाच भरभर 5 फॅन लावून ठेवू नये. त्याच्यामुळे सर्दी खोकला होण्याचे चान्सेस वाढतात किंवा संधिवाताचे विकार वाढतात, सांध्यांचे विकार वाढतात, शरीर कोरडं पडतं, त्वचा कोरडी पडतं. एसी लावताना देखील तुम्ही
एसी अगदी 20-22 वर लावून ठेवू नका, 25-26 वर एसी पुरतो। मला आठवतं माझ्या लहानपणी घरात फॅन असणं ही खूप मोठी श्रीमंती होती, आणि अशा वेळेस फॅन नसताना देखील लोक तसेच राहायचे, व्यवस्थित पुढे जायचे, त्याच्यावर दुसरे उपाय शोधायचे। यासाठीच आपण अनेक वेळा घरामध्ये वाळ्याचे पडदे ठेवतो, घरात कुठेतरी पाणी मारतो, गारवा निर्माण करतो, आणि हा गारवा आर्टिफिशियल नसून नैसर्गिक असतो। त्यामुळे नैसर्गिक गारव्याचा जर वापर केला तर तुम्हाला त्या गारव्याचा त्रास होणार नाही, फॅनचा त्रास होणार नाही। आपण आत्ता पाणी शरीरातलं उडून जातं हे पाहिलं, मग पाणी प्यायला तर पाहिजे, पाणी कसं प्यावं? पाणी खरं म्हणजे उकळून गार केलेलं असेल तर फार चांगलं असं म्हणायचं पूर्वी, याचं कारण अशुद्ध पाणी बऱ्याच वेळा मिळायचं, शुद्ध पाणी मिळायचं नाही, आणि उन्हाळ्यात हे पाण्याचे विकार खूप वाढतात। पण आता आपल्याला सगळ्यांना शुद्ध पाणी मिळतं, पण मग अशा वेळेस पाणी कसं प्यावं? फ्रीजमधलं पाणी अजिबात पिऊ नये, कारण फ्रीजमधलं पाणी पिण्याने पोटाचे विकार अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढतात, सर्दी, खोकला, दमा, त्वचा विकार हे देखील वाढतात, शरीर सुजतं। त्यामुळे पाणी प्यायचं असेल तर माठातलं पाणी प्यावं, माठामध्ये वाळा टाकावा, त्यामुळे सुगंधी शीतल असं पाणी मिळतं, वाळ्याचा थंड गोल शरीराला उपकारक असतो, असं हे पाणी आपल्याला उपकारक असतं। दुसरी गोष्ट, उन्हातून बाहेरनं आलं की पटकन घटाघटा पाणी पिऊ नये, त्याचा खूप त्रास होऊ शकतो। पाणी पिताना सावकाश एक एक घोट प्यावं, उलट उन्हातून आल्यानंतर थोडा वेळ बसावं, अगदी लगेच फॅनही लावू नये, शरीर श्रांत होऊ द्यावं। श्रांत म्हणजे हळूहळू शांत होणे, असं हळूहळू शांत झालेल्या शरीराला मग तुम्ही पाणी प्यायला दिलं तर खूप चांगला फायदा होतो। पाणी पिताना बाहेरून आला असेल तर गूळ आणि पाणी देणं खूप चांगलं, तसं नसेल तर साधं माठातलं पाणी चालेल, साधं पाणी देखील चालेल, पण बऱ्याच वेळा ऊन खूप तापलेलं असतं, अशा गार 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 पाणी पिण्याची इच्छा होते, पण खूप गार पाणी पिलं की लगेच घशाला किंवा पोटाला क्रॅम्प येऊ शकतो, इतपत त्रास होऊ शकतो। त्यामुळे साधं पाणी किंवा माठातलं पाणी पिणं हे साध्य जास्त योग्य असतं। नुसतं पाणी प्यायचं नसेल आणि सरबत प्यायचं असेल तर कोणतं प्यावं? वाळा, चंदन, आवळा, कोकम या सगळ्यांचे सरबत तुम्ही करून पिऊ शकता। याबरोबर तुळशीचे बी किंवा सब्जाचे बी तुम्ही पाण्यात भिजवून ठेवले आणि ते दुधातनं मिसळून घेतले तरीही चालतं। सरबत करताना काय करावं? सरबत नॉर्मल करताना त्याच्यामध्ये जायफळ, वेलदोडा, केशर हे टाकलं तर त्याच्यामुळे त्याला एक वेगळी चव येते, शीतलता येते, थंडपणा निर्माण होतो, आणि तो पोटात गेल्यानंतर पोटात शांत होतं। अनेकांना पित्ताचा त्रास असतो, मळमळतं, जळजळतं, अशा वेळेस या प्रकारची सरबतं घेतली तर खूप चांगला फायदा होतो। मात्र ही सरबतं घेताना आईस्क्रीम मात्र आवर्जून टाळावं, कारण आपण आईस्क्रीम उन्हाळ्यात खायला सगळ्यांनाच आवडतं, अगदी रोज खायला देखील आवडतं, पण आईस्क्रीम आपण खाताना जरी थंड असलं तरी पोटातली उष्णता ही विशिष्ट प्रमाणात असते, अति थंड घेतलं की उष्णता जास्त भडकते आणि त्यामुळे उष्णतेचे विकार वाढायला लागतात, त्वचा विकार वाढायला लागतात। आईस्क्रीम खायला हरकत नाही, पण ते अधूनमधून आठवड्यात एकदा किंवा दोनदा खायला काहीही हरकत नाही। आताच आपण सरबतांबद्दल पाहिलं, आता ही सरबतबरोबर आपण फळं देखील घेऊ शकतो। आंबा हे फळ तर सर्वोत्तम, पण आंबा उष्ण पडतो असं म्हणतात, याचं कारण आंबा आपण जास्त प्रमाणात खाल्ला तर उष्ण पडतो, याचं कारण त्यातले घटक द्रव्य पचायला जड होतात। पण एक आंबा जर तुम्हाला खायचा असेल तर तो एक तासभर तरी पाण्यात भिजत ठेवावा, त्याची उष्णता कमी होते, आणि नंतर मग तो पिकलेला आंबा खाल्ला तर सगळ्यात जास्त उपकारक आणि उन्हाळ्यात सर्वात उत्तम असा मानला जातो। चवीला उत्तम काय? कैरी, कोकम, डाळिंब ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रेग्युलर घेऊ शकता। त्या व्यतिरिक्त जी फळं या सीझनमध्ये मिळतात ती तुम्ही रेग्युलर घेऊ शकता, संत्री आहे, मोसंबा आहे, केळी आहे, पेरू आहे, चिकू आहे, हे देखील फळं उन्हाळ्यात भरपूरून मिळतात आणि ही तशी थंड गुणधर्माची आहेत। केळी उष्ण आहे असं म्हणतात पण तसं नसतं, केळी थंड गुणधर्माचा असतात, त्यामुळे केळी जास्त खाल्ली की सर्दी होती असं म्हणतात, त्यामुळे एखादं केळी खायला काही हरकत नाही। आंघोळ किती वेळा करावी हा मोठा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो, तर घामाचं प्रमाण खूप जास्त असतं आणि घाम जर लवकर स्वच्छ केला नाही तर त्याच्यामध्ये घामोळे येणं, पुरळ येणं असे देखील त्वचा विकार उन्हाळ्यामध्ये सापडतात। अशा वेळेस दिवसातून 2 वेळा आंघोळ करावी, ती थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने करावी। जर तुम्हाला पुरळ किंवा घामोळे आलेले असतील तर सगळ्यात सोपं कडुलिंबाची पाणी 10-15 पाण्यात टाकावी आणि मग त्या पाण्याने आंघोळ करावी, किंवा पळसाची फुलं रात्रभर पाण्यात भिजून ठेवावीत, कुस्करावीत आणि ते पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिसळावं आणि त्या पाण्याने आंघोळ करावी। त्या व्यतिरिक्त चंदन, वाळा, मुस्ता म्हणजे नागरमोथा किंवा ज्येष्ठमध ह्याची पावडर तुम्ही उष्ण म्हणून वापरू शकता। असं उष्ण म्हणून वापरल्याने मग आंघोळ केली साबणाच्या ऐवजी तर त्वचेला थंडावा येतो, त्वचा स्वच्छ होते आणि शीतलता थंडपणा मिळून जाते। उन्हाळ्यामध्ये ऊन वाढल्यामुळे शक्यतो उन्हात जाणे टाळावे, जायचंच असेल तर डोकं कव्हर करावं, टोपी घालावी, डोक्यात काहीतरी वस्त्र घालावं, अंगात घातलेले कपडे सैलसर असावेत जेणेकरून हवा खेळती राहील, गडद रंगाचे कपडे नसावेत, हलक्या रंगाचे कपडे असावेत,
जीन्स सारखे टाईट कपडे मात्र अजिबात वापरू नयेत. याचं कारण त्याचा त्वचेला त्रास होऊ शकतो, घाम चिटकून राहू शकतो, त्वचा विकार निर्माण होऊ शकतो. सकाळच्या वेळेस सगळी कामं उरकावी, संध्याकाळच्या वेळेस सगळी कामं उरकावी. दुपारच्या वेळेला आपण मगाशी सांगितलं, हलकी झोप घ्यावी, शांतता असावी, शरीर शांत असावं, मन शांत असावं, त्याचा उन्हाळ्यात खूप चांगला फायदा होऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय जेवावं आणि कसं जेवावं. खरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये अतिशय हलका आहार असावा, सहज पचेल असा. कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं, आपण सतत पाणी पित असतो, अग्निमंद होतो आणि मग पचन हळूहळू बिघडायला लागतं. अशा वेळेस रुचेल असा म्हणजे चव वाढवणारा हलकासा आंबटचा आहार घेता येतो. तैरीत चटणी म्हणा, हलकंसं लोणचं खायला हरकत नसतं. मधुर आम्ल या पदार्थांचा समावेश जास्त करावा जेवणामध्ये. दूध तूप याचा समावेश जास्त असावा. ताक घ्यायला हरकत नाही जेवणानंतर. दही मात्र अजिबात घेऊ नये, कारण ते उष्ण पडतं. घ्यायचं असेल तर मात्र कोशिंबीर करून घ्यावं. जेवणामध्ये श्रीखंड, रायता, मुरांबा यांचा समावेश असावा. शक्यतो फळभाज्यांचा समावेश जास्त करावा. पडवळ, दुधी भोपळा, कोहळा, भेंडी, घोसावळं ह्या सगळ्या भाज्या ज्या असतात त्या पित्तशमक असतात, शरीराला थंड ठेवतात. पालेभाज्या घ्यायला हरकत नाही, पण पालेभाज्या शरीराला कोरडं करतात असं मानलं जातं. त्यामुळे पालेभाज्या कमीत कमी असाव्यात, फळभाज्या जास्त प्रमाणात असाव्यात. त्यांचा समावेश केल्यास पचन खूप चांगलं राहू शकतं. याबरोबरच दूध भात, भात करताना मात्र त्यात मीठ टाकू नये, कारण दूध आणि मीठ एकत्र खायचं नसतं. सूप भात तुम्ही एकत्र खाऊ शकता. चिकन मटण शक्यतो टाळावं, पण ज्यांना खायची इच्छा आहे त्यांनी मात्र सूप, चिकनचं मटणचं सूप घ्यायला हरकत नाही. त्याच्याबरोबर भात खायला हरकत नाही. सूप पोळी, सूप भाकरी खायला हरकत नाही. शक्यतो नॉनव्हेज किंवा मांसाहार उन्हाळ्यामध्ये टाळावा असं सांगितलेलं आहे, कारण तो पचायला जड असतो. आधीच पचन खूप वीक झालेलं असतं आणि अशा जर मांसाहार केला तर त्याच्यामुळे मूळव्याज सारखे त्रास वाढू शकतात, शौचाला साफ होत नाही. खरं म्हणजे ग्रीष्म ऋतूचर्येत अनेक मुद्दे आपल्याला चर्चेला घेता येऊ शकतात, पण त्यातले अतिशय सोपे आणि साधे मुद्दे आपण घेतलेले आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. आपल्या चॅनलला आजपर्यंत आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर एक बेल आयकॉनचं बटन येईल, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे या आणि या प्रकारचे सर्व व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हाला नियमित मिळत राहतील. दैनंदिन विषयावरचे अनेक व्हिडिओ आपण करत असतो, यात वेगवेगळे विषय आपण चर्चेला घेतो, सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असणारे. तुम्हाला जर असे काही नवीन विषय आमच्याकडून हवे असतील तर नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा. या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, आमचे तज्ज्ञ वैद्य तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करतील. आज जो आपण व्हिडिओ केला तो ग्रीष्म ऋतुचर्येबद्दल, म्हणजे उन्हाळ्यात कशी ऋतुचर्या ठेवी, दिनचर्या ठेवी याबद्दल केलेला आहे. याबरोबरच उन्हाळ्यात काही त्रास आपल्याला होत असतात, जुलाब, उलट्या, डोकं दुखणं, चक्कर येणं, अंगावर पुरळ येणं, हातापायची जळजळ होणं, डोळ्यांची जळजळ होणं, या सर्व गोष्टींवर आयुर्वेदिक उपाय, घरगुती घरच्या घरी काय करावेत यासंबंधीचे दोन व्हिडिओ दोन भागामध्ये आम्ही करणार आहोत. ग्रीष्म ऋतुचर्येच्या व्हिडिओनंतर हे दोन व्हिडिओ येणार आहेत आणि म्हणूनच मी सांगितलं आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला त्यामुळे येऊ शकेल. धन्यवाद.